पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं आता अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. 26 सप्टेंबरपर्यंत पूजाला अटक न करण्याचे कोर्टानं निर्देश दिलेत. 26 सप्टेंबरला या प्रकरणाची आता पुढची सुनावणी पार पडणार आहे. या 10 दिवसांमध्ये सविस्तर तपास करण्याचे कोर्टानं पोलिसांना निर्देशही दिलेत. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. सोमेश. नक्कीच, पूजा केडकर यांच्या अटकपूर्व जामिनाचा जो अपील आहे त्या अपिलावर जवळपास ही सलग चौथ्यांदा सुनावणी झाली आहे दिल्ली उच्च न्यायालयात. आणि पहिल्या सुनावणीच्या वेळी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण दिलं होतं, ते त्यांना आता कायम मिळतंय. दिल्ली पोलीस वारंवार मागणी करतायत दिल्ली उच्च न्यायालयाकडे की तुम्ही आम्हाला कस्टडी घ्यायला घेण्याची परवानगी द्या, आम्हाला यांचं कोठडीत तपास करणं आवश्यक आहे. परंतु काही ना काही कारण असतो, तांत्रिक कारण असतो, पहिल्यांदा पूजा केडकर यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी, नंतर पुन्हा पोलिसांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी, आणि आता त्यांना सविस्तर तपास करण्याच्या निर्देशांच्या नावाखाली पूजा खेडकर यांना पुन्हा एकदा अटकेपासून संरक्षण हे दिल्ली उच्च न्यायालयाकडून मिळालंय. ठीक आहे सोमेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.